Welcome to free online classes of physics with Lambosan. So in the previous lecture, we studied about the progressive waves and we studied the two types of progressive waves, transverse progressive wave and longitudinal progressive wave. At the same time, we studied the characteristics of both the types of progressive wave. So in this lecture, we want to find mathematical expression of that progressive wave. Means we want to express progressive wave mathematically. And we know that when progressive wave propagates through medium, particles of that medium vibrates or oscillates about their mean position as the wave passes over them. During the vibrations or oscillations of that particle, we know that displacement of each particle from their mean position can be plotted against distance of that particle in medium. At the same time, displacement of particle can be plotted against the time. Means we come to know that when progressive wave propagates through medium, we can plot two graphs. In the first graph, we find displacement as a function of distance from the source of wave, or displacement as a function of position. And second graph, we can plot the displacement as a function of time. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन होती आणि त्या पार्टिकलचं मीडियम मधील पोझिशन म्हणजेच डिस्टन्स आपण ग्राफिकली प्लॉट करू शकतो. त्याचबरोबर पार्टिकलचं डिस्टन्स मीन पोझिशन भोवती आणि त्या पार्टिकलचा टाइम आपण ग्राफिकली प्लॉट करू शकतो. म्हणजेच फॉर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह मीन we require a function. जे function position नुसार change होत असेल आणि time नुसार change होत असेल. म्हणजे progressive wave चं जर mathematical expression म्हणजे equation आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला displacement सारखं एक function लागेल की जे function position आणि time नुसार change होईल. That's why we have written here for mathematical expression of progressive wave, we require a function of both position. Position means a distance of the particle from the source, and also that function will be of time. Then the function that we require here, what are the requirements that function should satisfy? So requirement of function. जे फंक्शन आपण ऍक्सेप्ट करू कन्सिडर करू इट शुड डिस्क्राइब शेप ऑफ वेव ऍट एनी इंस्टंट ऑफ टाइम. ही पहिली रिक्वायरमेंट आहे त्या फंक्शनची. म्हणजे मॅथमॅटिकली जर तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव एक्सप्रेस करायचं असेल तर आपल्याला जे फंक्शन लागणार आहे फंक्शन ऑफ बोथ पोझिशन अँड टाइम दॅट फंक्शन शुड डिस्क्राइब शेप ऑफ वेव ऍट एनी इंस्टंट ऑफ टाइम. आणि दुसरी रिक्वायरमेंट दॅट फंक्शन शुड डिस्क्राइब मोशन ऑफ द पार्टिकल ऑफ मीडियम ऍट दॅट इंस्टंट. मग या दोन रिक्वायरमेंट फुलफिल करणार फंक्शन हे सायनोसाइडल फंक्शनच असणार. म्हणजे जे फंक्शन साइन टर्म नुसार व्हेरी होईल विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो सायनोसाइडल प्रोग्रेसिव्ह वे म्हणजे साइन टर्म नुसार रिप्रेझेंट होणारी प्रोग्रेसिव्ह वेव कॅन बी डिस्क्राइब्ड बाय सायनोसाइडल फंक्शन. आणि अशा सायनोसाइडल प्रोग्रेसिव्ह वेवचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण आता मिळवण्यासाठी प्रयत्न करू. सो फॉर दॅट पर्पज वी विल कन्सिडर ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. आणि ही ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव आपण डायग्राम या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. सो दिस वन इज द ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. आणि या डायग्राम मध्ये एक्स कोऑर्डिनेट जो आहे दिस एक्स कोऑर्डिनेट
गिव्स पोजिशन ऑफ पार्टिकल इन द मीडियम. म्हणजे या मीडियमचे आपण या ठिकाणी डिफरंट पार्टिकल्स दाखवलेले आहेत, ए बी सी डी ई एफ जी एच आर. डिफरंट पार्टिकलच्या ज्या पोझिशन्स आहेत, दॅट पोझिशन्स आर रिप्रेझेंटेड बाय द कोऑर्डिनेट एक्स. आणि ह्या पार्टिकलचे जे ऑसिलेशन होत आहे, व्हायब्रेशन होत आहे, जे वाय ऍक्सिसला पॅरलल आहे, सो डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन इज रिप्रेझेंटेड बाय वाय कोऑर्डिनेट. सो इन दिस डायग्रॅम, इन दिस ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव, हियर एक्स रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ पार्टिकल इन द मीडियम. म्हणजे एक्सच्या ज्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला मीडियमच्या पार्टिकलची पोझिशन देतात. अँड वाय रिप्रेझेंट्स डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे इथं एक्स आणि वाय यांचं मीनिंग आपण समजावून घेतलं. नाव सच अ सिनोसाइडल प्रोग्रेसिव्ह वेव मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो पहा. सी हियर, वाय इज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम इज इक्वल टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण डायरेक्ट या ठिकाणी रेफर करतो. या एक्सप्रेशन मध्ये हे वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी म्हणजे पोझिशन अँड टाइम. त्याला काय म्हणायचं पहा, वाय इज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम. सो वाय इज वॉट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन. सो धिस गिव्स डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम. सो वाय इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम. म्हणजे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट पोझिशन नुसार चेंज होत आहे आणि टाइम नुसार देखील चेंज होत आहे. म्हणजे इथं आपल्याला वाय हे असं फंक्शन मिळालंय की ते फंक्शन बोथ पोझिशनचं पण आहे आणि टाइमचं देखील आहे. त्याचबरोबर इन दिस इक्वेशन दिस स्मॉल ए गिव्ज यू एम्प्लिट्यूड ऑफ दॅट वे, एम्प्लिट्यूड ऑफ दॅट वे जी कॉन्स्टंट असणार. त्यानंतर ओमेगा गिव्ज अस angular velocity of the wave or angular frequency of the wave which is also constant. After that this k, k is called as a wave number, angular wave number, also called as a propagation constant. So k is the angular wave number or it is also called as a propagation constant. त्यामुळे या इक्वेशन मध्ये amplitude असेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी असेल, अँग्युलर वेव्ह नंबर असेल, हे तिघेही कॉन्स्टंट मिळाले. आणि त्यानंतर इथं जो फाय आहे, दिस फाय इज कॉल्ड एज अ फेज कॉन्स्टंट. म्हणजे इथं एकूण चार टर्म्स राईट हँड साईडच्या इक्वेशन मधील आपल्याला कॉन्स्टंट मिळाले. त्यानंतर हा जो कम्प्लीट ब्रॅकेट आहे, साईन ऑफ दिस कम्प्लीट ब्रॅकेट, याला काय म्हणायचं, के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. This gives us phase of the particle at position x at time t. म्हणजे मीडियम मध्ये जिथं पार्टिकलची पोझिशन आहे x, या ठिकाणचा पार्टिकलचा फेज, म्हणजे याच्या मदतीनं आपण पार्टिकलची स्टेट ऑफ व्हायब्रेशन किंवा स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राइब करू शकतो. सो विच इज के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. वॉट गिव्स फेज ऑफ पार्टिकल म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल विच इज ऍट पोझिशन एक्स ऍट टाइम टी. सो इक्वेशन वन इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ह्या इक्वेशन मध्ये आपण ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट, समजा एखादा फिक्स्ड इन्स्टंट आपण सिलेक्ट केला जिथं टी इक्वल टू टी झिरो असेल. इक्वेशन वन मध्ये हे जे टी आहे दोन ठिकाणी लिहिलेलं, तिथं आपण टी झिरो सबस्टिट्यूट करू. सो इक्वेशन वन बिकम्स वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी झिरो. सो डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम, पण टाइम हा पर्टिक्युलर आहे. तो आपण असं लिहू शकता, ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी झिरो प्लस फाय. आता या ब्रॅकेटेड टर्म मध्ये ओमेगा कॉन्स्टंट आहे,
फाय कॉन्स्टंट आहे, टी झिरो कॉन्स्टंट आहे, म्हणजे ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला कॉन्स्टंट मिळाल्या. त्यामुळे हे इक्वेशनचा फॉर्म या पद्धतीने आपण देऊ शकता. सी हियर, देअरफोर डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम इज इक्वल टू ए साईन के एक्स मायनस कॉन्स्टंट. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं व्हेरिएशन पार्टिकलच्या पोझिशन नुसार होतंय हे दाखवलंय, बट अकॉर्डिंग टू साईन टर्म. सो वी कॅन से दॅट ऍट पर्टिक्युलर इन्स्टंट टी इक्वल टू टी झिरो त्या वेव्हचा जो शेप आहे, शेप ऑफ द वेव्ह व्हेरीज ऍज अ फंक्शन ऑफ एक्स इज अ साईन वेव्ह. म्हणजे इथं हे जे फंक्शन या इक्वेशन न रिप्रेझेंट केलेलं आहे डिस्प्लेसमेंट, दॅट फंक्शन गिव्ज अस द शेप ऑफ वेव्ह विच इज साईन वेव्ह. आणि इथं वाय हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे फंक्शन पोझिशन नुसार चेंज होते. दॅट्स वाय वी हॅव रिटन हियर ऍट टाइम टी इक्वल टू टी झिरो शेप ऑफ द वेव्ह विल बी द फंक्शन ऑफ एक्स. पोझिशन नुसार वेव्हचा शेप बदलत जाईल आणि तो शेप साईन वेव्हचा असेल. सो दिस वॉज द फर्स्ट केस. ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट द शेप ऑफ द वेव्ह विल बी साईन वेव्ह. नाव ऍट अ फिक्स्ड लोकेशन, आता आपण पोझिशन फिक्स करू. पहिल्या केसमध्ये आपण टाइम फिक्स केला होता, आता आपण पोझिशन फिक्स करू आणि टाइम नुसार हे जे डिस्प्लेसमेंट फंक्शन आहे ते कसं व्हेरी होते ते आपण. सो ऍट अ फिक्स्ड लोकेशन इन द मिडियम एक्स इक्वल टू एक्स झिरो इक्वेशन वन बिकम्स, म्हणजे ह्या इक्वेशन वन मध्ये एक्स च्या ठिकाणी दोन ठिकाणी एक्स आहे, तिथं आपण एक्स झिरो सबस्टिट्यूट करू. द इक्वेशन विल टेक द फॉर्म लाईक दिस, डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ एक्स झिरो टी, म्हणजे पोझिशन अँड टाइम, इक्वल टू ए साईन के एक्स झिरो मायनस ओमेगा टी प्लस फाय. आता या फेज अँगल मधील के कॉन्स्टंट आहे, एक्स झिरो फिक्स झाला आणि फाय फिक्स झाला, फक्त टाइम चेंज होणार आहे. त्यामुळे के एक्स झिरो आणि फाय कॉन्स्टंट आहे, इथं आपण असं लिहू शकता डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम इज इक्वल टू ए साईन कॉन्स्टंट मायनस ओमेगा. म्हणजे जर तुम्ही एखाद्या पार्टिकलची पोझिशन फिक्स ठेवलात तर त्या ठिकाणचं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट टाइम नुसार व्हेरी होतंय अकॉर्डिंग टू साईन टर्म. इट इज एक्सप्लेन्ड बाय दिस इक्वेशन. आणि जर मिडियम मधील तुम्ही टाइम फिक्स ठेवलात तर तुमच्या लक्षात येईल या इक्वेशन नुसार डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल व्हेरीज विथ द पोझिशन ऑफ पार्टिकल अकॉर्डिंग टू साईन टर्म. आणि या इक्वेशन मध्ये आपण असं म्हणू शकतो दस ऍट फिक्स्ड लोकेशन, जर लोकेशन पार्टिकल फिक्स केलं तर त्या ठिकाणचं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट व्हेरीज ऍज अ फंक्शन ऑफ टाइम अँड इट इज अकॉर्डिंग टू साईन वेव्ह किंवा साईन टर्म. सो दिस मीन्स दॅट वेन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल्स थ्रू मिडियम, ज्या ज्या पार्टिकलला पार्टिकलचं व्हायब्रेशन ह्या वेव्हच्या प्रोपेगेशन मुळे होईल दॅट पार्टिकल्स विल परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन्स अबाउट देअर मेन पोझिशन. सो दिस मीन्स दॅट द पार्टिकल्स ऑफ मिडियम थ्रू विच द वेव्ह ट्रॅव्हल्स, म्हणजे मिडियम मधून जर वेव्ह ट्रॅव्हल झाली आणि त्या वेव्हच्या पाथच्या अलॉंग जी पार्टिकल्स येतील दॅट पार्टिकल्स विल परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन्स अराउंड देअर इक्विलिब्रियम पोझिशन. आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचं जे इक्वेशन आहे ते पुन्हा एकदा कन्सिडर करूया. कन्सिडर द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन अँड टाइम इक्वल टू ए साईन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. आता हा जो फेज आहे पार्टिकलचा वेन दॅट पार्टिकल इज ऍट पोझिशन एक्स ऍट टाइम टी, हा फेज जर कॉन्स्टंट राहायचा असेल, ही क्वांटिटी जर कॉन्स्टंट राहायची असेल, तर इथं बदलणारे जे व्हेरिएबल्स आहेत ते म्हणजे पोझिशन आणि टाइम. तर एक्स ची व्हॅल्यू कंटिन्युअसली पॉझिटिव्ह डायरेक्शनला इन्क्रीज होत असेल
आणि टाइम पण इन्क्रीज होत असेल तर हा डिफरन्स कॉन्स्टंट राहील. म्हणजेच ती वेव शुड ट्रॅव्हल अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सो इन दिस इक्वेशन फॉर दिस फेज टू रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे या फेज मधील या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉन्स्टंट राहायच्या असतील, तर यातील एक्स मस्ट इन्क्रीज इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऍज टाइम टी इन्क्रीजेस. म्हणजे एक्स इन्क्रीज होत असेल तर टी तर नेहमी इन्क्रीजच होत असत, पण ते एक्स पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ऍक्सिसच्या अलॉंग इन्क्रीज व्हायला पाहिजे. यावरून आपण असं म्हणू शकता, दिस इज द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. दस इक्वेशन वन इथं जे आपण लिहिलंय रिप्रेझेंट्स अ वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सिमिलरली वी कॅन राईट द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. फक्त या ठिकाणी मायनस साईन आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्लस साईन लिहावं लागेल. सी हियर डिस्प्लेसमेंट एज अ फंक्शन ऑफ पोझिशन एंड टाइम इक्वल टू ए साईन के एक्स प्लस ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द इक्वेशन ऑफ ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सो इन दिस वे वी स्टडीड हाऊ टू एक्सप्रेस मॅथमॅटिकली द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव. आय थिंक यू अंडरस्टँड इट बेटर. विथ दिस वी आर एंडिंग दिस लेक्चर. थँक्यू.